लोकनेते दीपा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं येणाऱ्या 13 जानेवारीला जो दीपा पाटील साहेब यांचा जन्मदिवस आहे, जयंतीचा दिवस आहे, त्या दिवशी भूमिपुत्रांच्या परिषदेचं आयोजन करण्याचं ठरवलेलं आहे. आधी या विमानतळाला नाव देण्याच्या दृष्टिकोनातून याच्यापूर्वी जी आम्ही आंदोलनं केलेली आहेत, मग ते 10 जूनचं आंदोलन असेल, ते 24 जूनचं आंदोलन असेल, ते 9 ऑगस्टचं आंदोलन असेल, ते 16 तारखेचं आम्ही पुकारलेलं आंदोलन असेल, या सगळ्या आंदोलनांमध्ये ज्या भूमिपुत्रांनी या आंदोलनाला साथ दिली त्या भूमिपुत्रांचे मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यामध्ये ते जिथे जिथे राहतात तिथले वेगवेगळ्या पद्धतीचे विषय आहेत. आणि हे विषय सातत्यानं सरकार दरबारी मांडून देखील काही विषयांना अपेक्षित असा न्याय मिळालेला नाही, आणि त्यामुळे ही सारी मंडळी आपल्यावरती अन्याय होतो आहे या भावनेनं दिवा पाटील साहेबांच्या नावाच्या मागणीसाठी एकत्र आले. मात्र त्यानंतरच्या कालावधीमध्ये त्यांची त्या त्या ठिकाणच्या या ठिकाणी विषय हातात न घेता उलटं त्यांना दाबण्याचा प्रयत्न झाला, आणि म्हणून त्याच वेळेपासून आमचं ठरलेलं होतं की या सगळ्या विषयांवरती आधारित राज्य सरकारच्याकडे आपण काही मागण्या मांडल्या पाहिजेत. विमानतळाचं जे काम आहे हे काम आता सुरू होऊन पूर्ण व्हायला 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. मग त्या कालावधीमध्ये जर विमानतळच झाला नाही तर त्याच्या नावाचा विषय कुठून येतो? आणि त्यामुळे या नावाच्या संदर्भामध्ये आपल्या भूमिकेवर ठाम राहून भूमिपुत्रांचे जे बाकीचे विषय आहेत हे विषय सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे या भावनेतून आम्ही या 13 तारखेला ही भूमिपुत्रांची परिषद घ्यायची ठरवली आहे. कोलीकोपर या ठिकाणी दत्त मंदिराच्या परिसरात ही भूमिपुत्रांची परिषद होईल. या परिषदेच्या बरोबरीनं ज्या परिसरात विमानतळ होतं आहे त्या परिसरातली गावं विस्थापित झाली, त्या परिसरामधल्या लोकांच्या जमिनी या सिडकोनं संपादित केलेल्या आहेत. मात्र त्या लोकांचे जे वेगवेगळे विषय आहेत या हे विषय त्यांनी दिलेली आश्वासनं पुनर्वसनाच्या संदर्भातली ही अजूनही पूर्ण झालेली नाहीत, आणि त्यामुळे या संदर्भामध्ये वारंवार सिडकोशी आम्ही चर्चा या मधल्या कालावधीमध्ये देखील केली आणि आंदोलनांना सुरुवात व्हायच्या आधी पण केलेली होती. अशा स्थितीमध्ये या सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये सिडको कानाडोळा करत आहे, सिडको जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे अशी भावना या 27 गावातल्या लोकांची झालेली आहे. आणि म्हणून त्यांनी 13 तारखेच्या भूमिपुत्र परिषदेला आम्ही येऊच, पण जर आमच्या आंदोलन आमच्या विषयांकडे सिडको दुर्लक्ष करत असेल तर आम्ही आंदोलन देखील 24 तारखेपासून करू जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली. आणि या विषयामध्ये आमची जी सर्वपक्षीय समिती आहे याचा या 27 गावांच्या समितीला पाठिंबा आहे, कारण हे विषय वारंवार आम्ही पण मांडलेले आहेत. काही विषयांना सुरुवात झाली आणि पुढे काहीच झालं नाही, मग अशा वेळेला यांनी हे विषय मांडायचे नाही तर काय करायचं? आणि म्हणून आम्ही सिडकोला आमच्या समितीच्या वतीनं पत्र देणार आहोत की आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देतो आहे, जर 24 तारखेच्या आधी या विषयांवरती अंमलबजावणी झाली नाही तर आम्हीसुद्धा 27 गावांच्या या मागणीला पाठिंबा देऊन हे काम बंद आंदोलन आहे, या काम बंद आंदोलनामध्ये आम्ही उतरू.